पुण्यातलं आय टी हब म्हणजे हिंजवडी, हेच हिंजवडी देशभरातल्या आय टी हबला लावत असतं. परंतु आंध्र प्रदेशने एक निर्णय घेतला आहे की 75% भूमी पुत्रांना नोकरी देईल. त्यानंतर आपल्या हिंजवडीत आलेल्या मराठी अमराठी आय टी एसला नेमकं काय वाटतं आहे हे आत्ता आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात आपण काय वाटतं. मला खूप बायस वाटतं तुम्ही सध्या थोडा ऑर्डर देऊन विचार करायला. प्रत्येकाला कुठल्याही राज्यात जाणं ही संधी मिळू शकते. स्त्रियांनी जाणे कदाचित खूप काही जॉबसाठी त्यांचा तर विरोध आहे. मला काय इम्पॉर्टंट आला असं की हा निर्णय कशा पद्धतीने धोकादायक असेल कसं पाहतो. ओके, मी प्रवीण खजिनदार, मी पुण्याचाच आहे. आंध्र प्रदेशने जो काही निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरतं किंवा त्यांच्या लोकांसाठी घेतलेला निर्णय आहे. त्यांनी सर्व इंडियासाठी निर्णय घेतलेला नाही आहे. म्हणजे त्यांना फक्त त्यांच्या लोकांचे जॉब सिक्युअर करायचे आहेत, बाकीचे लोक त्यांना नको आहेत हे सिद्ध होत आहे. मग आम्ही म्हणू की आत्ता जो निर्णय त्यांनी आज घेतलेला आहे तर त्यांनी उद्यापासून त्यांच्या लोकांना जे महाराष्ट्रात काम करतात त्यांना परत बोलवावं आणि त्यांच्या राज्यात जे काय 75% आरक्षण आहे त्यांच्या लोकांना त्यांनी द्यावं आणि त्यांच्या लोकांना म्हणावं तुम्ही इकडे या आम्ही तुम्हाला जॉब द्यायला करते. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ठेवता ते ठेवता आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये 25% आणि हे 25% लोक कोण हे कोण डिसाईड करणार. तुम्ही आम्ही की अजून कोणी. म्हणजे बाकीचे नाही, म्हणजे जे ओपन कास्टवाले आहेत त्यांनी शिकायचं नाही का? तर त्यांना चांगले मार्क पडून सुद्धा ऍडमिशन कॉलेजमध्ये मिळतच नाही. आणि कसं त्यांनी रडत खडत शिकले तरी चांगली इंजिनिअरिंग घेते केलं तरी त्यांना नोकरी नाही. म्हणजे त्यांनी काय करायचं, बेरोजगारी. माझं तर म्हणणं आहे आंध्र प्रदेशने त्यांची लोकं उद्यापासून परत बोलवायला सुरुवात करावी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्या लोकल लोकांसाठी आजपासून जॉब ओपन करावेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि एक करून दाखवावं. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, परंतु आता नेमकं काय प्रतिक्रिया तिकडे गेली आहे जी मित्रांची आंध्र प्रदेश आणि तिथून इकडे आलेले पण तुमचे बरेचसे मित्र त्यांच्यामध्ये काय नेमकी झाली. कसं आहे की आता आय टी इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक बाहेरच्या राज्यातून इकडे आलेले आहेत आणि त्या बरेच वर्ष झाले इथे आलेले आहेत. अचानकपणे एखाद्या सरकारनं असा निर्णय घेतला त्यांच्या लाईफवरती फार मोठा इम्पॅक्ट आहे, प्लस तो इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट आहे. आणि हा धोरणात्मक निर्णय आहे असं मला वाटत नाही, हा अचानक घेतलेला मतांसाठी निर्णय आहे. आणि महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या त्याचं कारण आहे की आपलं राज्य नेहमी धोरणाचा निर्णय घेतो आणि त्याच्यामध्ये असा निर्णय आपलं राज्य सरकार अजिबात घेणार नाही. आणि घ्यायचा असेल तर पूर्ण इंडियामध्ये लागू केला पाहिजे, त्याच्यामुळं इंडस्ट्रीमध्ये फार मोठा इम्पॅक्ट होतो. असा निर्णय राज्य सरकार कोणताही घेणार नाही. आंध्र प्रदेशचा निर्णय तो मागायला जाईल. पण महाराष्ट्रामध्ये जी मुलं आहेत त्यांनाची कॉम्पिटिशन तयार होती. आता ऑल इंडियाचा सगळ्यांना पुण्यामध्ये येऊन जॉब करायचं असतो, पण महाराष्ट्राच्या एम्प्लॉईजसाठी सरकारनं नक्कीच काहीतरी करणं गरजेचं आहे. भले ते कॉलेजेसमध्ये त्यांना अपट्रेन करायचं असेल जे काय असेल, पण ते आता वेळ आलेली आहे की महाराष्ट्राच्या मुलांसाठी काहीतरी सरकारनं करणं गरजेचं. खरं तर इथं येणारी कर्मचाऱ्यांची संख्या महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यातली किती असू शकते काय प्रचंड म्हणजे आपण ते काही झाकलेली गोष्ट नाही आहे. जवळपास 50-60% हे बाहेरचे लोक इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते आता बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन झालेले आहेत. म्हणजे त्यांचे जवळपास 10-15 वर्ष ती लोक इथं राहिलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. फक्त सरकारनं निर्णय घेताना या सगळ्यांचा दृष्टीने विचार करून मग निर्णय घ्या. मी जर 16 कलम आहे त्यानुसार भारतामध्ये कुणालाही कुठेही जाऊन काम करायची मुभा आहे. आणि हे जे नवीन धोरण आहे ते राज्यस्तरीय लेवलला जे केलेलं आहे ते थोडंसं याच्या विरोधात वाटतं. आणि जर आय टीच्या दृष्टीने विचार केला आय टीमध्ये कधी जेव्हा सिलेक्शन